लक्षणीय आहे, विशेष आहे। आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आधी स्वागत करूया आणि आदरणीय कुलगुरू महोदयांना विनंती आहे की आपण शाल स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊ। सुप्रसिद्ध पटकथा लेखक, गीतकार, कवी आणि पर्यावरणाविषयी अतिशय जागरूक असणारे पर्यावरण प्रेमी कार्यकर्ता या अंगानेही आपण जोरदार टाळ्या वाजवून अरविंद दादांचे या ठिकाणी स्वागत करूया। या स्मृती कलेच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणात कोरून ठेवाव्यात।